श्री क्षेत्र अयोध्या श्रीराम जन्मभूमी इथे प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी श्री महामंडलेश्वर 1008 जुना पंचदशनाम आखाडा राष्ट्रीय अध्यक्ष शिवगिरीजी महाराज यांना निफाड येथील भारतमाता आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष महंत ज्ञानेश्वर आनंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते प्रभू श्रीराम मंदिराचे आमंत्रण नक्षीदा देण्यात आला. यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दल संयोजक समाधान कापसे, संतोष आरोटे, सुजित बोरगुडे, ज्ञानेश्वर घायळ, लहानू बोरगुडे, निवृत्ती मोहिते, ऋषिकेश मोहिते, कुणाल मोहिते उपस्थित होते. यावेळी प्रभू श्रीराम नामाचा जयघोष करत कार्यकर्त्यांनी श्रीराम अक्षदा महामंडलेश्वरांना देत निमंत्रण दिले. जय श्रीराम. आज 500 वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्येत जे भव्य राम मंदिर बनते त्या राम मंदिराचं लोकार्पण सोहळा 22 जानेवारीला होणार आहे. त्यानिमित्त आपण देशभरात अक्षदा कलश यात्रा आणि अयोध्येवरून ज्या पूजून आलेले आपल्याकडे अक्षर आहे ते आपण सर्वांना घरोघरी देत आहोत. त्याच निमित्त म्हणून आज बाबांना पण आपण अयोध्येसाठी राम मंदिर झाले होते निदर्शनासाठी यावं यासाठी आग्रहाचं निमंत्रण देण्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल अशा या श्रीराम जन्मभूमी अयोध्या आणि या अयोध्या नगरीमध्ये प्रभू राम लल्लांचं प्राणप्रतिष्ठा समारोह 22 जानेवारी 2024 या पर्व कालावर श्री क्षेत्र अयोध्येमध्ये संपन्न होत असलेला हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या विशेष अतिथी रूपाने आज महामंडलेश्वर श्री स्वामी शिवगिरीजी महाराज आमचे पंचदशनाम जुना आखाडा राष्ट्रीय अध्यक्ष यांना निमंत्रण जे आलेलं आहे ते आज आमच्या नाशिक जिल्हा ग्रामीण संयोजक समाधानभाऊ कापसे, आमचे भुतडाजी आणि इतर सर्वच कार्यकर्ते आज विशेष म्हणजे बाबांना अयोध्येसाठी निमंत्रण पत्र घेऊन आपण सगळे आलेलो आहे आणि बाबांनी त्या कार्यक्रमाला कारण तिथं 4000 साधू येणार आहे आणि विशेष राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे शिवगिरी महाराजांसुद्धा त्या ठिकाणी विशेष अशी उपस्थिती प्रार्थनीय आहे असे सर्वांनी मते तिथं निश्चित झालं आणि ते निमंत्रण घेऊन आज हे सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आहे. नक्कीच बाबांचं पूजन करून आणि त्यांना आपण हे निमंत्रण देऊ आणि त्यांनी ते स्वीकारावं या भूतडा वगैरे करून राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने पंचदशनाम जुना आखाडा नीलपर्वत त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जे आमच्याकडं पदभार दिले गेलेलं आहे त्याचं एक विशेष आज आमंत्रण आज आमचे कापशेभो आदरणीय वंदनीय राष्ट्रीय आमचे संरक्षक अध्यक्ष फार छान असं धर्मकार्य गोशाळ्याचं काम करणारे आमचे परमपूजनीय वंदनीय आमचे ज्ञानेश्वर महाराज भुतडा साहेब आणि सर्व त्यांचे विशेष विश्वस्त सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. आमचं असं आमंत्रण आल्यानंतर एक वेगळा आनंद प्राप्त होतो कारण ज्यावेळेस आपण हिंदू संस्कृतीचं हिंदू धर्माचं काम करत असतो त्यावेळेस आपण आपली जनजागृती करत असतो विशेष कथेद्वारे म्हणा प्रत्येकाच्या ठिकाणी जाऊन आपण थोडंसं आमंत्रण देत असतो आणि अशा या आमंत्रणाचा आम्ही आज स्वीकार करतो आहोत. आपल्या भारतामध्ये आपण जवळजवळ 500 वर्ष ज्याची प्रतीक्षा केली अतिशय आतुरतेने वाट बघत होतो हे आपल्या डोळ्यात तेल घालून ज्या प्रभू रामचंद्राला मंदिरात बसावं अशी सर्वांची इच्छा होती ते स्वप्न आज आमचे आदरणीय मोदी साहेब पूर्ण करत आहेत त्याचा आम्हाला स्वाभिमान आहे आणि त्या स्वाभिमानाच्या पाठीमागं सर्व भारतातला साधू समाज त्यांच्या पाठीमागं आहे. आम्हीही जाण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहोत. आज हे आमंत्रण आम्ही स्वीकारत आहोत. जय जनार्दन. जय श्रीराम. जय श्रीराम.